सायरन इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, इलेक्ट्रॉनिक आणि इन्व्हर्टर बॅटरी, यामध्ये मोबाईल, लॅपटॉप, एलईडी टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, आटा चक्की, मायक्रोवेव्ह ओव्हन, वॉटर प्युरिफायर, होम थिएटर, 0% फायनान्सच्या भरपूर ऑफर्स. ठिकाण सायरन इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी. संपर्क 93-25-42-32. दोन दिवसांपूर्वी राहुरी तालुक्यातील उमरे इथे एका नाजूक कारणावरून दोन गटांमध्ये वाद निर्माण झाला आणि त्यानंतर दगडफेक करून काही तरुणांना मारहाण करण्यात आली आहे. त्यानंतर पोलीस ठाण्यामध्ये परस्पर विरोधामध्ये गुन्हे दाखल झाले. घटनेची माहिती मिळताच माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी 28 जुलै रोजी उमरे इथे ग्रामस्थांची शांतता बैठक घेऊन मार्गदर्शन केले. त्यानंतर रात्री कर्डिले यांनी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये येऊन उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपूजे आणि पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्याशी सविस्तर चर्चा केली आहे आणि घटनेची सविस्तर माहिती घेतली आहे. त्यानंतर पोलीस प्रशासनाला योग्य त्या सूचना करून नागरिकांना शांत राहण्याचं आवाहन कर्डिले यांनी केलंय. दोन दिवसापूर्वी उमरी गावामध्ये एका मुस्लिम मुलाने हिंदू मुलीचे मला स्वतः त्या ठिकाणी रेकॉर्डिंग करून घेतलं आहे आणि ती रेकॉर्डिंग केल्यानंतर त्यांना ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रयत्न त्या मुलाने केला. त्यांनी सांगितलं का माझ्याबरोबर चल, माझ्याबरोबर संबंध ठेव. परंतु त्यांच्या घरच्या कुटुंबाला ज्या वेळेला त्यांनी भेटली आणि मुलींनी घरच्या कुटुंबाला सविस्तर माहिती दिली, दिल्यानंतर ताबडतोब तिथं पोलीस प्रशासनाला कळवण्याचं काम केलं. पोलीस प्रशासन तिथं आलं आणि आल्यानंतर त्यांना सांगितलं का हा हा आमच्या मुलावर अशा अशा पद्धतीने त्यांनी प्रकार करण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलीस आल्यानंतर तिथं ती बसल्यानंतर एखाद्या कुटुंबातल्या मुलीचा जर काही एखाद्या त्या ठिकाणी इज्जतीचा प्रश्न निर्माण जर झाला तर सहजासहजी मुलीची आई असेल, वडील असेल किंवा भाऊ असेल हे तक्रार द्यायला थोड्याफार प्रमाणामध्ये लोक घाबरतात. नको तक्रार देऊ, तक्रार जर दिलं तर त्या मुलीचा आयुष्याचं जीवनाचं नुकसान होईल. म्हणून कुठल्याच प्रकारची तक्रार तिथं काय दिली नाही. आणि मग त्यांच्यानंतर नगर राहुरी तालुक्यामध्ये आणि विशेष करून जिल्ह्यामध्ये ती वाऱ्यासारखी बातमी पसरली आणि मग जिल्ह्यातून आणि आपल्या काही उमरे गावामधून तरुण मुलं एकत्र झाली आणि मग त्यांनी सांगितलं का जर कदाचित आमच्या हिंदू मुलीचा कोणी इज्जत घेत असेल, अपमान करीत असेल तर आम्ही सुद्धा कुठल्याच प्रकारचं गप्प पाडण्याचं काम काय करणार नाही. म्हणून तिथं एकमेकाचा थोडा वाद झाला, संघर्ष झाला आणि आमचे हिंदूचे जे काही मुलं असतील ते मस्जिदमध्ये त्या ठिकाणी लोकांना गेले आणि त्या समाजाला विनंती केली तर अशा पद्धतीने जर कदाचित एखादी व्यक्ती जर घटना घडवत असेल, करत असेल तर आम्ही मात्र पुढच्या वेळेला ही कुठल्याच प्रकारचे सहन करण्याचं काम करणार नाही. आणि मग ती घटना घडल्यानंतर पोलीस प्रशासन जागं झालं आणि मुलीची तक्रार फिर्याद घेतली आणि मुलीची फिर्याद घेतल्यानंतर जो काही मुलगा ह्या प्रकार करत होता त्याला ताबडतोब अरेस्ट करण्याचं काम त्यांनी केलं. त्याचबरोबर आमच्या हिंदूचा कुठल्याच प्रकारच्या मुलाचा संबंध नसतानासुद्धा जवळजवळ 25 मुलांच्या नावाच्या विरुद्ध फिर्याद आपल्याला दाखल करण्याचं काम पठाण कुटुंबियांनी केलं. आता सर्वच त्या ठिकाणी गाव आणि तालुका मोठ्या प्रमाणामध्ये आणि त्यांनी पेटला आणि त्यांनी सांगितलं का जर कारण नसताना आमच्याच हिंदू मुलीची छेडछाड होती, आमच्याच हिंदू मुलीवर अन्याय होतो आणि नंतर आमच्यावरच गुन्हे दाखल होणं, आमच्यात 11-12 मुलं हे जर कदाचित तुम्ही अरेस्ट करीत असतील तर आम्ही कदापि कुठल्याच प्रकारचं सहन करणार नाही. काल संध्याकाळी 7-7:30 वाजता माझ्याकडे काही कार्यकर्ते आले आणि त्यांनी सांगितलं का कर्डिले साहेब असा असा प्रकार घडला आहे, तुम्ही उद्या ताबडतोबीने तिथं जर आले नाही तर आमची परिस्थिती फार भयानक झाली, बिकट झाली, आम्ही घरी थांबू शकत नाही, कुटुंबात थांबू शकत नाही, आमचं कुटुंब घाबरून गेलं तर काही करा परंतु आम्हाला तिथं संरक्षण देण्याचं काम करा. मी तातडीने का आज सकाळी उमरे गावामध्ये आलो, मीटिंग घेतली, सभा घेतली आणि सगळ्याला शांत करण्याचा प्रयत्न केला आणि पोलीस खात्यालासुद्धा मी त्याचा जाब विचारला का ज्यांनी अन्याय केला, ज्यांनी आमच्या हिंदूच्या मुलीचा त्या ठिकाणी अपमान केला आणि जर अशा घटना घडूनसुद्धा त्यांच्यावर कारवाई न होता हिंदूच्याच जर कदाचित मुलावर जर कारवाई होत असेल तर त्याला मात्र आम्ही त्याच पद्धतीने उत्तर देऊ. आम्ही कुठल्याच प्रकारचं थांबणार नाही, गप्प बसणार नाही ही भूमिका खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी घेण्याचं काम केलं आणि नंतर लगेचच आपल्या विधान परिषदेचे आमदार लाडसाहेबाला मी संपर्क केला, भेटलो आणि त्यांना ही सगळी वस्तुस्थिती त्यांच्या कानावर घातली आणि त्यांनी विधान परिषदेच्या लगेचच अवस्थेचा मुद्दा उपस्थित करून विधान परिषदेमध्येच प्रश्न मांडून तो आवाज उठवण्याचं काम केलं. लगेचच तुम्हाला सांगतो का प्रशासन जागं झालं आणि जागं झाल्यानंतर लगेचच त्याचा तपास सुरू करण्याचा प्रयत्न केला. कोण एक शिक्षिका हिना नावाची शिक्षिका होती
ती तर ती शिक्षक शाळेमध्ये शिक्षण देण्याचं काम करत होती, त्याचबरोबर ती बाई क्लास पण घेण्याचं काम करत होती आणि क्लास घ्यायला ज्या काही मुली येतात त्याला अशा पद्धतीने त्या ठिकाणी पटवणं, त्यांचं परिवर्तन करणं आणि मुस्लिम मुलाशी संबंध ठेवणं याचा प्रयत्न करण्याचं काम करत होते। आता थोड्या वेळापूर्वीच पोलीस खात्याने तिला आता ताब्यात घेतलंय, तिच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करून ती अरेस्ट होईल अशी आमची अपेक्षा आहे। आणि जे हिंदूचे मुलं अटक केलेत त्याला कुठल्या प्रकारचा त्रास न होता त्याला लवकरात लवकर कशा पद्धतीने अन्याय झाला त्यांना न्याय कसा मिळेल याचा प्रयत्न करावा म्हणून आम्ही आता DYSP आणि PSI साहेबाला आम्ही बोललो, चर्चा केली आणि त्यांना कल्पना दिली। आणि जे काही मुलं आता नावं येतं त्यांच्या प्रत्यक्ष FIR-मध्ये त्यांना मात्र कुठल्याच प्रकारची अटक होता कामा नाही ही भूमिका आणि ही मागणी करण्याचं काम आम्ही त्यांना केलं, त्यांनी सुद्धा त्या गोष्टीला मान्य करण्याचं काम केलं। ज्या पद्धतीने एका मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी। तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो। कोणतं? पित्रोडा फर्निचर, जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर, डायनिंग सेट, टीपॉय, ऑफिस चेअर, तसंच कपाट, बेड, सोफा सेट, कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध, तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध। पित्रोडा फर्निचर, न्यू टिळक रोड, अहमदनगर।